नमस्कार मित्रांनो, मी ऋषभ तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कोकणातली शेती कशा प्रकारे केली जाते, याचा तिसरो भाग. म्हणजे आज आपण बघणार आहोत लावणी कशा प्रकारे लावली जाते ती. या अगोदरच्या व्हिडिओत आपण बघितलं होतं की भादावळ म्हणजे शेतीची मशागत कशी केली जातात आणि त्याच्यानंतर पेरणी कशा प्रकारे केली जातात, तर त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि आज आपण बघणार आहोत की लावणी कशा प्रकारे लावली जातात, त्यासाठी मी आलो आमच्या गावकडी गावच्या मळ्यात. बघा, तुम्ही बघू शकता इकडे, ह्यो बघा आमच्या गावचं निसर्ग. मित्रांनो, या अगोदर सुद्धा तुम्ही शेतीचे व्हिडिओ बघितला असाल, पण ही व्हिडिओ थोडी वेगळी होणार आहे. आणि तसाच त्याप्रमाणे तुम्ही निसर्गप्रेमी कोकणप्रेमी असाल तर या व्हिडिओमधना वेगवेगळे चांगले चांगले निसर्गाचे सीन सुद्धा तुमका बघूक मिळतील. तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. बघा, आता इकडे बबलू म्हणजे मंदार तोडणकर भाव माझं, लहानपणापासून आम्ही एकाच वर्गात होतो आतापर्यंत आणि दहावीपर्यंत. बघा, आता तो दाढ काढताय, मी त्यांच्या मळ्यात आला आहे. तर अशा प्रकारे दाढ काढली जातात. दाढ म्हणजे ती रोपं असतात भाताची पेरणी केल्यानंतर. ही आता सुवर्ण भाताची रोपं आहेत, होय ना बबलू? हे सुवर्ण जातीचं रोप आहे आणि हे तांदूळ वर्षभर चांगले टिकतात. या भाताची पेज चांगली होते, घावणे चांगले होतात, भाकऱ्या चांगल्या होतात. हा काय म्हणजे भाकरीसाठी आणि पेजेसाठी हे सुवर्ण जातीचे चांगले असतात. ओके. आणि हे बघा इकडे बंधू, तुम्ही गेल्या वेळच्या व्हिडिओत बघितला होत असाल. बंधू इकडे बघा, हे बघा. आणि इकडे काकी, काकी इकडे बघ. ही बघा, अशी ही आमची कोकणातली प्रेमळ मायाळू माणसा. दाढ काढून झाल्यानंतर ती अशा प्रकारे पाण्यात धुतली जातात आणि त्यानंतर त्यामधली काही रोपा घेऊन त्या दाढीची अशा प्रकारे एक छोटीशी पेंडी बांधली जातात. तुम्ही बघू शकता ज्या लोकांची आज मळ्यात लावणी आहे त्या घरातली सगळीच माणसं आज मळ्यात आली आहेत. घरातल्या स्त्रिया पण सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून मळ्यात येत. आपण आता ह्या मळ्यात बघू शकता की सगळीच माणसं आपापल्या कामात प्रत्येकाच्या कामात व्यस्त आहेत. आणि ह्यो बघा माझा दादा प्रणील तोडणकर, त्याचा पण MSc झालाय आणि रत्नागिरीच्या एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाक आहे. तरी पण शेतीचं महत्त्व आणि गरज पाहता आणि आवड असल्यामुळे तोही शेती करता. कोकणात असे अनेक तरुण तरुणी आहेत जे उच्च शिक्षित आहेत, चांगल्या चांगल्या कामाक आहेत, ते सुद्धा आवर्जून शेती करतात. तुमका या व्हिडिओमध्ये पुढे त्या कळतच. आणि तसाच आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचे विविध अनुभव पण पुढे बघणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, अशा प्रकारे मशीनने लावणीसाठी चिखल गेलं जातं. या चिखलात तालुक जाम भारी वाटतं, असं वाटतं की चॉकलेट क्रीममध्ये वगैरे चालतंय की काय. काश ह्या चॉकलेट असता वर. माझे 2-3 मैत्रिणी आहेत, ते सारखे चॉकलेट करत असतात. जर ह्या चॉकलेट असतं ना तर त्यांना प्रत्येकाक 2-3 डबे भरून दिलं असते वर आणि सांगितलं असते वर खावा किती खायचं आहे त्या चॉकलेट. तर आता टी टाईम झालेलो आहे, थोडी चहा प्यायची तरतरी आली की मग परत कामाक सुरुवात करणार. टोस्ट आहे. चला तर आता लावणी लावून घेत आहेत. त्यासाठी जी रोपांची पेंडी असतील ना ती अशा प्रकारे आपल्या मागे ठेवून द्यायची, जेणेकरून हातातली एक पेंडी लावून संपली की मग लगेच दुसरी पेंडी घेऊ होता. त्यासाठी आपल्या परत मळ्याच्या बाहेर म्हणजे दळ्याच्या बाहेर जाऊ लागत नाही. हे बघा आमची ऋतिका काकी पण इकडे दाड काढताय. काकी हे बघा, इकडे पण तुम्ही बघू शकता इकडे पण लावणी लावतायत. ऍक्च्युली काय झालं माहिती आहे, मागचे 2-3 दिवस ना पाऊस चांगलं पडलोय, त्याच्यामुळे मळ्यात आता सर्व लोकांनी लावणी लावून जोर केलं नाही आहे. हळो झाला का? किती दिवस लागतील अजून? 8 दिवस. किती तळे आहेत? 25.
बाळूंचे अजून 25 दिवस 8 दिवस लागतील त्यांना. इकडे सगळी पाठच्या साईडला चिखल होता आणि पुढच्या साईडला लावणी लावतायत. रोहन आणि हे बघा इकडे आप्पा ज्येष्ठ शेतकरी. आप्पा किती वर्ष शेती करता भाई? 40 वर्ष जास्त. मग आता जोतान तुमका बरा पडता की पॉवर टेलर ने बरा पडता? मग गुरा आहेत ना तुमची? आहे ना. ह्यो आमचं इस्कू काका मळ्यात आता शेण घेऊन जात आहे. खरं तर शेण ह्या शेतीसाठी खूप उपयुक्त असतात, त्याच्यामुळे आता इस्कू काका मळ्यात शेण घेऊन जात आहे. तर आता इकडे हो बघा सिद्धू पण दाड करताय. सिद्धूचा पण बी कॉम झालाय आणि एम कॉम अर्धो भाग झालो आहे. म्हणजे काय झालं तुमका सांगतोय, एम कॉमला ऍडमिशन वगैरे घेतलं ना, आणि जेव्हा परीक्षेचं फॉर्म भरून गेलो मी पण होतो त्याच्याबरोबर, तेव्हा तिकडे स्टँड ऑफ झालं होतं त्यांचं, म्हणजे त्यांच्या वर्गाचं स्टँड ऑफ झालं होतं. मग काय फॉर्म वगैरे भरलेलो नाही, मग आम्ही तसेच गेलो, बिर्याणी खाल्ला आणि घराशी आलो. मग पुढे काय शिकलेलं नाही तेवढं बी कॉम. पण सांगायची गोष्ट ही म्हणजे बी कॉम होऊन पण अजून इकडे असे शेतकरी शेती वगैरे करतात, शिकलेली मुलं वगैरे पण शेती करतात. हा तुमका सांगायचा उद्देश होतो यामागचं. तर बघा आता सिद्धू दाड काढता इकडे. सिद्धूंच्या या दाळातली दाढ काढून आता होत आली आहे, जराशीच राहिली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या बघा, हे का सारसा बोलतात, अशा प्रकारे 3 खांब 3 साईडला उभे करायचे आणि मध्ये त्याचा सारसा बांधायचा आणि मग अशा प्रकारे दाळ्यातला पाणी उपसला जाता. ह्या दाळ्यात आता किती पाणी आहे बघा, लावणीसाठी चिखल करूक लागतं आणि त्यासाठी एवढा पाणी प्रमाणाच्या बाहेर आहे, त्यामुळे चिखल पण बरोबर होणार नाही आणि लावणी लावल्यावरती रोपं असतात ना ती व्यवस्थित रोपत पण नाही, पाण्याबरोबर वर पण येतात, त्यामुळे ह्या सर्व पाणी आता उपसूक लागणार आहे. बांधावर पाणी पडून बांध फुटू नये यासाठी त्या बांधावर पेंडे ठेवलेले आहेत. कसला खत आहे या? युरिया. भाताक युरियात लागता? सगळे युरियात वापरतात की सुपला पण वापरतात? लावणी लावायच्या अगोदर दळात खत सुद्धा मारलं जातं, ज्यामुळे पीक सुद्धा चांगला येतं. आता इकडे आबा पण रोप लावत आहेत. आबांक विचारूया, आबा तुमचं वय किती आणि किती वर्ष तुम्ही शेती करता भाय? इकडे बघा जरा वर. मग तुमका आहे ना जोतान बरा पडता की आपला पॉवर टेलर ने शेती लाव? हा काय मजा कमी करण्यासाठी का आता जास्त श्रम लागतात असा पण आहे काय? काय काय जणांचं मत आहे की पॉवर टेलर ने बरा पडता? हा काय म्हणजे या शेतात रान वाढतं? जेव्हा जोतान नांगरणी होता ना तेव्हा नांगर मातीत खोलवर जातात, त्यामुळे दळातला रान मुळासकट यायचा, त्यामुळे मळ्यात रान वाढायचं नाही. पण पॉवर ट्रेलरने नांगरणी चिखल केल्यावर ना मशीनचे फाळ असतात ते जास्त खाली जात नाही, त्यामुळे रान वरच्यावर तुटून रानाची मुळा जमिनीत तशीच राहतात, त्यामुळे त्या मधना तुटलेला रान असताना त्या परत परत या लावणी लावलेल्या शेतातनं उगवत राहता, मग तो सारखा सारखा बेनत राहू लागता, तो एक त्रास असता. त्यामुळे तो थोडंसो तो पॉवर टेलरचा त्रास होता, जेणेकरून त्याच्यामुळे रान जास्त वाढता. बस बाकी काय नाही, पण पॉवर टेलरने लावणी वगैरे सर्व लवकर होता. आणि ही बघा माझी बहीण तेजस तोडणकर, तेजसचा पण एम कॉम झाला आहे, तरी पण ते अजून तिका शेतीची आवड आहे, त्याच्यामुळे शेतात नेहमी येतात. आणि आमची ही अमृता तोडणकर पुणेकर, आम्ही इकडे बघ. आणि आता तिचा डिप्लोमा झाला आहे, तरी पण त्याच्या शेतीची लहानपणापासून आवड आहे. अरे मी छत्रीनं आणलं त्याच्यामुळे मला असं करू लागत आहे. खायच्या बिस्किट बॉर्बॉन आहे ना, घेऊन यायचो ना. तुम्ही पण माझ्यावर चहा पिऊ घ्या. हे बघा ब्लॅक टी, म्हणजे मळ्यात ब्लॅक टी पिऊक जाम मजा येतं. हा आल्याची एक नंबर. हा बरं वाटलं जरा. ठीक आहे, पाऊस आता जरा जोरात पडू लागलो, त्यामुळे आता सर्वजण फोल्डा बाहेर काढतील.
हा बघा काकीने आमच्या फोल्डा घातलेला आहे काकी। आता तुम्ही बघू शकता सर्वांच्या अंगावर हो प्लास्टिकचं कागद दिसतंय, त्याका आमच्याकडे फोल्डा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते आमका कमेंट मध्ये नक्की सांगा। या साईडला गावकडी गावचं संपूर्ण शेत आहे, शेताचा भाग आहे बघ इकडे, तिकडनं सर्व तुम्ही बघू शकता आतापर्यंत बघितला होत असाल। आणि ह्या साईडला आहे बघा, तिकडे आमचं समुद्र आहे, गावकडी गावचं समुद्र ह्या साईडला आहे बघा, पाटीसुरूचा बण पण तुमका दिसत असतात। तर एवढं सर्व एरिया आमचं गाव, गावाच्या मध्ये ही शेती सर्व आणि पलीकडे सुरूचा बण आणि समुद्र असं सर्व आमच्या गावचा एरिया आहे, सर्व परिसर आहे असो। भेंडी पावसाची पण नाटकं आहेत, जरा थोडा वेळ आलो भिजवल्या आमका आणि परत गेलो, पाऊस कंटिन्यू लागत राहिलो ना तर काय वाटत नाही, पण जर पावसानं भिजवलं ना आणि त्याच्यानंतर बंद झालो तर मग थंडी लागत राहता। गावकडीत बहुतेक ठिकाणी आधुनिक पद्धतीनं म्हणजे पावर टेलरनेच शेती करतात, तर आता आपण सिद्धूक विचारूया पावर टेलर आणि अगोदर जोताने शेती करायची त्याच्यात काय फरक आहे, खयच्या पद्धतीने त्यांना सोप्पा पडता वगैरे, तर त्याबद्दल सिद्धूकडनं थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया। सिद्धू काय वाटतं तुका जोताबद्दल आणि पावर टेलरने आता मशीन ही नांगरणी वगैरे आपण शेती करताव त्याबद्दल? कसं होता पूर्वी जोता होती, हा जोतान नांगरणी करू भरपूर वेळ जायचो, जवळजवळ एक दळ करू एक तास जायचो, आणि चिकन करायची असेल तर दीड पण तास। आता पॉवर टेलर आल्यापासून होतंय कसा जरा जास्त हे करता ना, जास्त एक दळ जास्तीत जास्त 10 मिनिटात होऊन जातात। बरोबर, आणि पहिलं जवळजवळ तासभर दीड तास जायचं मग तेवढं आता वेळ वाचता, तेवढं वेळ वाचता। आणि एका दिवसात जवळजवळ आता किती होतं हे नागर? पहिले आम्ही 2 लावायचे, आज बघितला 4-5 दळे लावलो आज आम्ही, आज मग 3 दळे एक्स्ट्रा लागले लागले। मग आता तुमच्याकडे गोरवा नाही आहे? गोरवा आहे तर गोरवा टाकून जमणार नाही, गोरवा शान महत्वाचं असतं शेतात। बरोबर, काय झालं आता बैल नाही, गायी आणि म्हशी आहेत। ओके, मग आता गायी आणि म्हशी आहे, आणि म्हशी दूध पण होता शेण पण भेटतं, आणि आपल्या घरात गोरवा पाहिजे, गोरवा पाहिजे, गोरवा शेती जमणार नाही, शेतीत गोरवांचा मेन आहे, ज्या शेत शेण असलं ना की खत कमी लागतं। बरोबर, मग शेणसाठी शेण एकदम चांगला नैसर्गिक सेंद्रिय खत। साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावलात ना, आम्ही तुम्हाला पावर टेलर लावू, पावर टेलर टोपाल टायरा सकट गावकडी पॅटर्न। जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। धन्यवाद, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।